वसुंधराचा पहिला चेंडू, स्लोअर वनचा चेंडू आपण बघितला, बॅटला लागून उसळी घेतल्यानंतर करणच्या डोळ्याजवळ जाऊन लागला होता. परंतु काही सा इथं आता चांगलं चित्र आपण इथे बघतोय, कारण इथे जरी पवेलियनमध्ये असला तरी करण एक चांगला दिसतोय आपल्याला. नक्कीच पहिल्या चेंडूवर बाद होतो इथे तो विकी. नक्कीच पुढचा फलंदाज असेल तो ब्रिजेश. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यावर दुसऱ्या चेंडूवर खूपच सुंदर असा LBW स्वरूपात विकेट बाद घेतलेला आपण इथं बघतोय. दरम्यान पुढचा चेंडू, आणि पुढच्या चेंडूवर सुंदर असा फटका फटका बघूया. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय का? नक्कीच. सलग दोन चेंडूंवर दोन गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय तो रोते. गोलंदाजी करताना आपण इथे बघितलं ऋतिकला, दरम्यानच्या काळामध्ये ओमकार नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. बघावं लागेल इथे पुढच्या तीन चेंडूंवर तीन मोठे फटके खेळावे लागेल, कारण सांगेची धावसंख्या अडकली कुठे ती 33 या धावसंख्येवर. 33 धावांवर चार गडी बाद झाले. खूपच सुंदर अशी गोलंदाजी आपण इथे सलग तीन चेंडूंवर बघितलेली आहे. दोन गडी बाद केले तीन चेंडूंमध्ये, एकही धाव खर्च न करता दोन गडी बाद केलेत. आणि दोन गडी बाद कोणाचे केलेत? सुंदर असे गळे. आणि इथे पुन्हा एकदा बघतोय आपण चेंडू जातोय, आणि इथे दिवसातील पहिली हॅट्रिक. नक्कीच खूपच सुंदर गोलंदाजी. अभिनंदन ऋतिकचा. DJ गुन्हा.